उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिराचं दार आज भाविकांसाठी खुलं झालं. 7 महिन्यांनंतर मंदिरामध्ये प्रवेश मिळाला, त्यामुळे भाविक आनंदी आहेत. पुजाऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसून आला. देवीचा गाभारा हा सुंदर फुलांनी सजवण्यात आला, त्यामुळे एकंदरीत सगळंच वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे. आपण या दृश्यांमधून पाहू शकतो. उस्मानाबादमधली ही दृश्य, सध्या भक्त आणि पुजाऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. आता अखेर देवाचं दर्शन घेता येत आहे, त्यामुळे सगळीकडेच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. तुळजाभवानीचं भाविकांना दर्शन घेत असल्यामुळे आता तिथे सुद्धा आनंदी वातावरण आहे. आणि या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगी यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेलं तुळजाभवानीचं मंदिर तब्बल 7 महिन्यांनी उघडण्यात आलेलं आहे. मी सध्या तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकता. हे प्रेक्षकांसाठी खास तुळजाभवानीच्या दर्शनासाठीचे हे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहेत. आपण पाहू शकतो D24च्या माध्यमातून तब्बल 7 महिन्यानंतर आईचं हे रूप सर्व भक्तांना तिचं दर्शन घेता येईल, डोळ्यात भरून ते रूप पाहता येत आहे. मंदिराच्या हे गाभाऱ्यामध्ये फूल आणि वेगवेगळ्या फळांनी हे सगळं मंदिर, हा सर्व गाभारा सजवण्यात आलेला आहे. अत्यंत प्रसन्न आणि मनमोहक असं वातावरण ह्या गाभाऱ्यामध्ये आहे. आपल्याबरोबर काही पुजारी आहेत, मला तुम्ही सांगा, 7 महिन्यानंतर मंदिर उघडलं आहे, आईचं दर्शन तुम्हाला 7 महिन्यानंतर झालेलं आहे. 7 महिन्यानंतर आजच मंदिर उघडलेलं आहे. सर्वांचं दर्शन व्यवस्थित होत आहे आणि सर्व लोक दर्शनाला येत आहे. तिथे आनंद वाटतोय. कोविडचे सर्व नियम पाळून तुळजाभवानीचं दर्शन सर्व भाविकांना आज संध्याकाळपासून मिळणार आहे. आनंद वाटतोय फार. आज नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस दुपारी 12:00 घटस्थापनेनंतर महोत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे आणि पुढचे 9 दिवस हा उत्सव असाच आनंदानं उत्साहानं साजरा केला जाणार आहे. ज्ञानेश्वर पतंगे, जी मीडिया, तुळजापूर. तर सर्वसामान्य जशी मंदिरं खुली झाल्यामुळे देवाचं दर्शन घेता येत आहे म्हणून खुश आहेत, तसंच राज्यातले अनेक नेते सुद्धा आता देवदर्शनासाठी जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा उपस्थित होत्या. आनंदात रहा, मात्र कोरोनाचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. मुंबईचं आराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार यांनी दर्शन घेतलं. तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील देखील यावेळी उपस्थित होते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. तर राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24